प्रेम प्रकरणातून एका 32 वर्षीय युवकाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकील खान असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. आर्णीच्या ड्रीमलँड सिटी परिसरात ही घटना घडली आहे. आर्णी येथील ड्रीमलँड सिटी परिसरामध्ये राहत असलेल्या एका तरुणी सोबत अकील या युवकाचे प्रेम संबंध होते. ही बाब तरुणीच्या नातेवाईकांना पसंत नव्हती, त्यामुळे त्यांनी या प्रेमाला विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता त्यांनी प्रेम संबंध सुरूच ठेवल्याने सुरुवातीला अकीलला धमकावण्यात आलं होतं. घटनेच्या वेळी अकील आणि आरोपींमध्ये शाब्दिक वाद देखील झाला. यावेळी संतप्त झालेल्या आरोपींपैकी एकाने अकीलवर चाकूने सपासप वार केले. या घटनेत अकील गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने आरोपींचे घर पेटवून दिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केलं आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. घटनेतील मंदा रामटेके आणि नितीन कदम या दोन आरोपींना पोलिसांनी नांदेड येथून अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एक अखिल शब्बीर खान आणि सतीश जगदाळे यांच्यामध्ये आर्णीमध्ये कॉलनीमध्ये वाद झाला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये सतीश जगदाळेकडून नितीन कदम आणि मंदा रामटेके ह्या दोन व्यक्तीसुद्धा सहभागी होत्या. यांच्या दोघात वाद होऊन हाणामारी झाली. त्याचे पर्यवसन अखिल शब्बीर खान जे आहे याला अधिक मार लागल्याने ते मृत घोषित झाले. त्याच्यावरून आम्ही पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ जाऊन फिर्यादी शकील शब्बीर खान यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवर आम्ही 302/34 CR No. 320/18 हा गुन्हा रजिस्टर केला आणि तत्काळ आम्ही आरोपी शोधकामीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यामध्ये सुद्धा आम्ही पोलीस पाठ्या पाठवलेल्या आहेत. आम्ही तत्काळ आरोपीला अटक करणारच आहे आणि पुढील तपास आम्ही चालू आहे. एकूण आरोपी तीन आहेत. सतीश जगदाळे, नितीन कदम आणि मंदा रामटेके. आरोपींचा भेट कोणी द्यावी त्या ठिकाणी आमचं तपास पथक आरोपीचा शोध घेत होता. पण काहीतरी दोन इसम काहीतरी खोळकर वृत्तीनं त्या मागील बाजून काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकला. आम्ही तत्काळ बघण्याकरता गेलो आणि तिथं थोडं घरगुती सामान जळत होतं. त्याची खबर मला आणि PI भास्कर यांना दिली. आम्ही तत्काळ घटनास्थळी गेलो. अग्निशामक दल आणि वॉटर टँकर याच्या मदतीने ती आग विझवली आणि घरात जीवितहानी झाली नाही आहे. किरकोळ जे आहे घर ब्युटी साहित्य त्याचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली.